नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि चेहऱ्यावर एक स्माईल ठेवली असेल आणि दिवसभर ताईचे व्हिडिओ बघितले असतील आणि हसला असाल, ताईला आठवण काढली असेल, कारण ताईला आज खूप उचक्या लागत होत्या दिवसभर. त्यामुळे बहुतेक जणांनी बहुतेक माझे आज बरेच जुने व्हिडिओ पाहिलेले दिसतात. तर जे माझ्या फॅमिलीमध्ये आज नवीन आले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत. ज्यांनी नवीन सबस्क्राईब केलं आहे मला त्यांचं स्वागत. जुना माझा परिवार आहे त्यांचं पण भरपूर धन्यवाद. आणि जे मला छान छान कमेंट करतात त्यांचे पण खूप धन्यवाद. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत त्याबद्दल धन्यवाद, माझे विषय आवडत आहेत त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही आहात तर मी आहे एवढंच लक्षात ठेवा. आणि जे आत्ता जुने व्हिडिओ बघतायत ते मला विचारतायत ताई बरं आहे का बरं आहे का, तर मी एकदम छान आहे, ठीक आहे, मजेत आहे, माझी तब्येत पण आता ठीक आहे, तुमच्यासाठी ताई तयार आहे. पण मला इथं नेटचा खूप प्रॉब्लेम असतो त्यामुळं फक्त हे टाकायला तुम्हाला व्हिडिओ टाकायला मला वेळ नक्की पाळता येत नाही. अजून काही 4-8 दिवस तर आमच्याकडं नेट. आता गावात राहायचं म्हणजे गावातल्या बायकांना माहीत असेल की किती प्रॉब्लेमला आपल्याला तोंड द्यावं लागतं. ते शहरासारखं नाही होत, आपल्याला लगेच काही मिळत नाही. तर नेट माझ्या इथं आलं की मी अगदी टायमिंगमध्ये व्हिडिओ टाकेल. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 15 दिवस माझं आणखीन एक काम वाढलं आहे, म्हणजे माझ्या भांडीवाल्या ज्या ताई होत्या भांडी घासणाऱ्या त्यांची आई आजारी आहे. आणि आजारी आहे पण म्हणजे परमेश्वराकडे आपणही प्रार्थना करू की त्यांच्या आईला बरं वाटू दे, पण असं काही नाही शक्य झालं तरीसुद्धा 15-20 दिवस त्या काही आता कामाला नाही आहेत. त्यामुळे ताईला भांडी पण घासायच्यात, म्हणजे एक अजून भर की दुधाची पण भांडी, घरातली पण भांडी, नाही एक भांडी घासणं हे काम माझं सगळ्यात नावडतं काम आहे. बरं, मी लागले बडबडायला, पण ज्यांचं माझ्या बडबडीनं डोकं दुखतं त्यांनी आपला स्किप करा आणि पुढचा व्हिडिओ बघा. तर त्यामुळं सांगायचं हे म्हणजे की मला व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर होऊ शकतो. मी शक्य तितका लवकर उठून सगळं आवरून माझ्या वेळेत ते सगळं बसवायचा प्रयत्न करीन, पण तरी पण नेटच्या प्रॉब्लेममुळं किंवा थोडंसं भांडी घासायच्या प्रॉब्लेममुळं मला थोडा उशीर होऊ शकतो आता व्हिडिओ टाकायला. तर मी टाकणार तिन्ही व्हिडिओ नक्की, फक्त थोडाफार उशीर होईल. तर माझी काळजी करू नका कुणी की ताईला काही झालं का काय, आज व्हिडिओ कसा नाही आला. थोडीशी जरी वाट बघावी लागली तरीसुद्धा व्हिडिओ तुम्हाला वेळेत येईल. दुसरी गोष्ट म्हणजे राशी भविष्याचा व्हिडिओ फार कमी लोक बघायला लागले. तर मी आधीच सांगितले तुम्हाला, जर तुम्ही एवढी कमी जणं बघायला लागलात तर माझे 2 तास दिवसातले मी त्याच्यात घालवते, ते मला नाही घालवता येणार. त्यामुळं कमीत कमी तुम्ही 10,000 जणांनी हे बघितलंच पाहिजे, तरच मला तो वेळ घालवायला आनंद वाटतो त्याच्यात. की हा बाकी कशाचा विषय नाही आहे, की तुम्ही जर तेवढे जणं माझे बघत असाल तर मलाही करताना आनंद वाटतो, बघताना आनंद वाटतो, अभ्यास करताना आनंद वाटतो, तुमचं भविष्य काढताना आनंद वाटतो. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी बघा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तो व्हिडिओ काय तुम्हाला अख्खा बघायचा असतो का, आपली आपली रास बघा. त्याच्यात मी लकी नंबर सांगते, तो दिवसभर जवळ ठेवा किंवा डाव्या हातावर निळ्या पेननं लिहून ठेवा, म्हणजे तुमचा दिवस छान जाईल. आणि मी ग्रहतारे सांगत बसत नाही, खूप सोप्या आणि साध्या भाषेत तुम्हाला थोडंसंच उद्या काय घडेल याचं भविष्य सांगत असते. तर कृपा करून जास्तीत जास्त लोकांना हे बघायला लावा, शेअर करा. तुम्ही बघा, पहिल्या आपण 15,000 लोकांनी बघितलं आणि आता तुम्ही एकदम कमी आलाय. आज तुमचं तुम्ही जाऊन बघा त्याला व्ह्यू किती आहेत ते. मला असं झालं तर मला बंद करावं लागेल, मी दुसरं काहीतरी चालू करेल मग. पण त्याला खूप कष्ट आहेत त्यामुळं तो व्हिडिओ बघा, लगेच बंद व्हावं आपला तो कार्यक्रम असं मला वाटत नाही. तर तुम्ही नक्की सगळेजण बघा. तर आज मी खूप नवीन विषय घेऊन आले तुमच्यासाठी, की तुमच्या कुणाची त्याच्यासाठी रिक्वेस्ट नाही आहे मला की ताई आम्हाला हे सांगा म्हणून. म्हणजे आत्तापर्यंत मी विषय घेऊन आले किंवा काही विषय तुमच्या रिक्वेस्टचे असायचे म्हणून मी बोलत होते, पण आज हा माझ्या मनातला विषय आहे की मी एकंदर सगळा अभ्यास करते की अशी परिस्थितीबद्दल एवढे आपल्या माझ्या तुमच्या माझ्या फॅमिलीला एवढा त्रास का होतो आहे, की पैसे पुरत नाही आहेत घरात, पैसा म्हणजे या पैसा ह्याच्यावरनं खूप काही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात चालू असतं. म्हणून मी आज त्याविषयी तुम्हाला माहिती द्यायला घेऊन आले की थोड्या बजेटमध्ये संसार कसा करायचा. मग आता तुम्हाला पटतं आहे का बघा, हा विषय आवडतो आहे का बघा, पण मी याचा एकच भाग घेऊन आली आज. हा जर तुम्हाला आवडला, ह्याच्या पुढचा भाग जर तुम्हाला ऐकायचा असला तर आज हा व्हिडिओ मी अर्धाच सांगते, तुम्हाला 3 ते 4 मुद्दे सांगणार आहे की थोड्या बजेटमध्ये संसार कसा करावा.
हे माझ्या व्हिडिओचं नाव असेल आजच्या, आणि ह्याच्यातले 4-5 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो सध्या अगदी गहन प्रश्न सगळ्यांचा चालला आहे की मुलं त्रास देत आहेत तो, आणि गाडीवाले भाऊ किंवा रिक्षावाले भाऊ, टेम्पोवाले भाऊ किंवा आमच्या इकडे ती टमटम म्हणतात तसे भाऊ की जी वडापच्या कामं करतात तसे, असे बऱ्याच लोकांचे मेसेज आहेत की ताई आमचा धंदा चालण्यासाठी आम्ही काय करू. मग त्यांच्यासाठी आणि घरी ज्या शिवणाची कामं करतात किंवा घरात बसून साड्या वगैरे असं विकतात, भांडी विकतात, अशा बऱ्याच आहेत महिला माझ्याकडं, तर त्यांच्यासाठी चालण्यासाठी उपाय असं मी घेऊन आले. तर हा व्हिडिओ ज्याला मोठा आहे अख्खा बघायचा आहे त्यांना बघा, ज्याला नुसतं मुलांचं बघायचं आहे त्यांनी बघा, ज्यांना स्वतःच्या वाहनापुरतं बघायचं आहे त्यांनी बघा, मशीनवाल्या ताईंनी मशीनवाल्यांचं बघा. पण हा माझ्या मनातला विषय आहे आज की थोड्या पैशामध्ये आपण घर कसं चालवायचं, किंवा असं समजा मी आजपर्यंत कसं घर सांभाळत आले, अशा ह्याच्यावरनं मी हे मुद्दे काढलेले आहेत. तर बघा तुम्हाला आवडतो एका विषय आवडला तर ह्याचा दुसरा भाग मी उद्या लगेच 4 घेऊन येईल. तशा तुम्ही मला सगळ्यांनी गोडगोड कमेंट करा की ताई आण, ताई नको आणू, ताई दुसरा विषय आण, असं काही तुमच्या मनात असेल ते मला कमेंट करा, म्हणजे मी घेऊन येईन. फक्त माझ्या व्हिडिओला आता उशीर लागेल एवढं लक्षात घ्या, कारण ताईचं काम वाढलेलं आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया की आपण थोड्या बजेटमध्ये संसार कसा करावा. तर आपला पगार किती आहे किंवा आपल्याला महिन्याला किती पैसे लागतात, किती पैसे आपल्या घरात येतात, आपण किती जण घरात राहतो, या सगळा विचार घरातल्या स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि मगच बजेट ठरवायला पाहिजे की खर्च किती करायचा. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाची मिळकत वेगळी असते, त्यामुळे त्यांचा पैसा खर्च करायचीसुद्धा पद्धत वेगळी असते. की आपण असं 100,000 रुपये किंवा 50,000 रुपये कमवणाऱ्या माणसाशी आपण नाही बरोबरी करू शकत, कारण आज जर ती 1,00,000 रुपये कमवत असतील तर ती त्यांच्या मुलांना मोठ्या मोठ्या शाळेत घालू शकतात, त्यांच्या मुलांना मोठ्या गाड्या शाळेत नेऊ शकतात, किंवा ते लोक वेगळे कपडे घालू शकतात, वेगळं अन्न खाऊ शकतात. अन्न म्हणजे पोळी, भाकरी, चपाती सगळ्यांकडे सारखीच असती, पण त्या लोकांची एक हाऊसमोज करण्याची किंवा स्टाईलमध्ये राहायचा प्रकार वेगळा असतो, आपला वेगळा असतो. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की मी काय म्हणते ते पद्धत असते. मिळकत असेल तसंच आपण सगळं करणार, किंवा आपल्याला नंतर शेवट महिन्याच्या काय आपलं बजेट असतं की किराणा, परत पेपर बिल, भांडी मेट असं काही असेल घासणारी त्यांचं बिल, पेट्रोल, पेपर बिल, भाजीपाला, दूध, किराणा आणि शेवट दवाखाना. काय लाईटीची बिलं असतात, पाण्याची बिलं असतात, फोनची बिलं असतात, परत आपल्या पेपराची बिलं असतात, भांडीवाल्या मावशींचा पगार असतो, दूधवाल्या काकांचा असतो, किराणा माल असतो, आणि हे सगळं करून दवाखाना असतो, आणि हे सगळं करूनसुद्धा कुटुंबावर कधीतरी अचानक वेळ येते कशाची तरी, त्यावेळीसुद्धा आपल्याला पैसा लागतो. मग या पैशाचं आपण कसं हे करायचं, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की 8-10,000 एक छान 4 फॅमिली, चार आपण कुटुंबात जर 4 असू तर आपण 10,000 किंवा 8,000 आपण जर 8,000 कमवत असू तर आपण मिडल क्लास आहोत, त्याच्यामुळं आपण त्या तसंच आपलं बजेट ठेवायचं की आपण 8,000 किंवा 10,000 कमवतो आणि आपला मित्र 50,000 कमवतो, किंवा मैत्रीण आपली 50,000, तिचा नवरा 50,000 कमवतो, त्यांची जोडी आपल्याला करून चालणार नाही. तर स्त्रियांनो, बहिणींनो, मुलींनो हे लक्षात घ्या की माझ्या बोलण्याचा पुरुषांनो, दादांनो, का कुणी असाल ते, की माझा हा लक्षात उद्देश घ्या की आपण काय बोलतोय, 8-10,000 रुपये कमवणाऱ्या लोकांची पद्धत जगायची. आपण मी सुद्धा त्यात येते की आपण ही पद्धत बघतोय, आपण मोठ्या लोकांशी बरोबरी करून चालणार नाही, त्या लोकांशी मैत्री करून ते मैत्री करा, आनंदानं सगळ्यांशी मैत्री करा, पण त्यांची मैत्री करून त्यांच्याबरोबर शॉपिंगला जाऊन, त्यांच्याबरोबर पिक्चरला जाऊन आपल्याला जमेल का. आपल्याला जर आपलं घर 8-10,000 भागवायचं आहे तर ते कसं भागवलं पाहिजे आणि आपण पैसा कुठं वाचवू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला आवडतंय का नाही मला माहीत नाही आहे की हा व्हिडिओ पण माझा चालेल नाही चालेल, पण माझ्या मनात येते मी आपलं एक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर 8,000 रुपये जर तुमच्याकडे, माझं बजेट एक मी तुम्हाला सांगते,
तर त्यातला 4,000 रुपये आपल्याला घर खर्चाला लागू शकतात. की 4 माणसाचं कुटुंब असेल तर 4,000 रुपये गळगळीत दूध पीत अशा गोष्टीला लागू शकतात. 2,000 रुपये आपण वरचा पेट्रोल खर्च असेल आपला किंवा बसनं जात असाल इकडं तिकडं नोकरीला तर ते लागू शकतात. 3,000 लागू शकतात. पण तरीही महिन्याला 1,000 रुपये आपल्याला बचत करायला येऊ शकते. आणि बचत ही फार महत्त्वाची आहे. कोरोना काळात आपण सगळ्यांनी बघितलं आहे की नव्हता पैसा आपल्याकडं किंवा कामं नव्हती तर आपल्यावर काय अवस्था झाली. मग तसं जर कधी आयुष्यात वेळ आली आपल्याला आजारपणाची वेळ आली आपल्यावर मुलांच्या शिक्षणाची वेळ आली तर 4 पैसे आपल्या जवळ पाहिजेत. म्हणून आलेला प्रत्येक पैसा कधीही खर्च करू नका. त्याच्यातनं जे काही तुम्हाला शिल्लक टाकता येईल ते टाका. मग असं माझं म्हणणं आहे की 8,000 पगार असेल तर 2,000 रुपये तुमचे शिल्लक राहिले पाहिजेत. नसेल शक्य तर 1,000 रुपये तरी शिल्लक हे राहिलेच पाहिजेत. 10,000 पगार असेल तरीसुद्धा माझ्या हिशोबानं 2,500 रुपये शिल्लक राहिले पाहिजेत. आता ह्याच्यावर मला काहीतरी विचित्र कमेंट करू नका की कसं घर भागवायचं वगैरे. मी तुम्हाला एक साधा हिशोब सांगते की मी जेव्हा पहिल्यांदा जॉबला लागले तेव्हा मला 1,100 रुपये पगार होता. तेव्हा पण आम्ही 3 माणसं राहत होतो तर माझा पगार दुसरा तेव्हा तुमच्या दाजींचं एवढं चालू पण नव्हतं कार्यक्रम वगैरे किंवा होतं तरी त्यांना दुसरं कुटुंब सांभाळावं लागत होतं या त्यांच्या आजी आत्या वगैरे जे कोणी होतं त्याच्यात. मग 1,100 रुपयात मी माझं घर व्यवस्थित भागून तांदळाच्या डब्यात पाकिट माझं पगाराचं फक्त 1,100 रुपयाचं पाकिट दुसरा पगार येईपर्यंत चांगलं राहायचं. पण त्या गोष्टी त्या 1,100 रुपये म्हणजे आत्ताच्या 11,000 रुपये आहेत. हे तितकंच खरं आहे की 25 वर्षाचा गॅप तेवढा झाला आहे. मग आज मी घर 11,000 भागवू शकते की वाढलंय तरी एवढं सगळं. शेतकऱ्यांना घरचं असतं म्हणून सोडा. म्हणजे 11,000 खूप झाले आपल्यासारख्याला. शेतकरी माणसाला 11,000 रुपये म्हणजे अगदी डोकं पाणी झालं. कारण आपण वर्षाच्या चटण्या करून ठेवतो. आपण गहू ज्वारी तांदूळ सगळं भरून ठेवतो. त्याच्यामुळे आपल्याला काही एवढी काळजी नसती. पण असं मी माझं मत आहे की असं होऊ शकतं. तर मग लक्षात घ्या की तुम्ही पैसे कुठं वाचवू शकता. आता मी तुम्हाला हे नाही सांगत की तुम्हाला पगार. पण एक स्त्रियांनी घरात करणाऱ्या स्त्रियांनी किंवा ज्या घरातला व्यवहार जेंट्स हातात असतो त्यांनी हे लक्षात घ्या. आणि आज माझा थोडासा ताई लोकांना राग आला तरी चालेल. पण तुम्ही दादा लोक जेंट्स लोक जर तुम्ही तुमच्या स्त्रियांच्या हातात पगार देत नसाल तुम्ही स्वतः सगळा खर्च भागवत असाल तर तुम्ही नक्की शिल्लक टाकत असाल. पण स्त्रीचा स्वभाव असा असतो की तिला शॉपिंग तिला दुसऱ्याचं काही बघितलं की ते घ्यावं वाटतं. त्यामुळं तुमची बायको तुमच्याकडे जास्त हट्ट करू शकते. तर तुम्ही तो पगार तिच्या हातात द्या आणि तिला सांगा की तू हे या ह्याच्यात भागव. त्यामुळं तिला खर्च कसा करावा ह्याची सवय लागेल. आपण जर नवऱ्याला मागत असू ना तर आपण जास्त खर्च करतो. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते बाहेर गेली आणि तुमच्या पाकिटात पैसे असले तर ती कुठल्याही साडीला बोट लावू शकते की मला ही साडी घ्यायची मला काही माहीत नाही मला एवढे पैसे द्या असं ती म्हणू शकते. पण तोच पगार जर तिच्या हातात असेल तर ती 500 रुपयाचा ड्रेस किंवा साडी घेताना सुद्धा विचार करेल की अरे बापरे आपल्याला अजून हे बिल द्यायचं आहे किंवा आपली 20 तारीख आली आपल्याला एवढे दिवस काढायचे. असं स्त्री करते. जेव्हा तिच्या हातात पैसा असतो तेव्हा ती बचत करते. पण जेव्हा दुसऱ्याच्या हातात पैसा असतो त्यावेळी तिला नाही त्याच्यातलं कळू शकत की आपण कशी बचत करावी वगैरे. म्हणून तुम्ही स्त्रियांच्या हातात पगार देऊन बघा एखादा महिना की तुमचा खर्च वाचतोय का. आणि कुणीही करत असाल तुम्ही घरात दोघांपैकी जे कुणी सगळं बघत असेल तर तुम्हाला या गोष्टी पटतायत का बघा की आपण कुठं खर्च वाचवू शकतो. आपण कसं पैसे वाचवू शकतो हे बघा. आता पहिल्यांदा किराणा खरेदी करायला तुम्ही मॉल आणि मार्ट डी मार्ट आपला सगळं बंद करा. 1 महिना 2 महिने या पद्धतीनं वागून बघा. ज्यांना माझा हा व्हिडिओ पटत आहे त्यांनी की आपलं काय घडतं. आपण मॉलमध्ये जातो मार्टमध्ये जातो तेव्हा जे दिसेल ते आपण हातानं घेत असतो. त्या छोट्या छोट्या ऑफरला आपण वळी पडतो की एकावर एक फ्री आहे. पाहायला गेलं फार विचार केला तर 2 ते 3 रुपयाचा फरक असतो फक्त त्या ऑफरमध्ये. पण ते बाय वन गेट वन हा शब्द आपल्या महिलांना तर अगदी खूप त्याचा हे होतं की चला एकावर एक मिळतंय मग 2 घेऊया. पण आपण तेव्हा बारीक बघत नाही तिथं MRP काय आहे आणि किती पैसे आपले वाचतायत हे बघत नाही. आणि 2-2 वस्तू आपण घरी घेऊन येतो. कधी त्याचा उपयोग होतो कधी त्या वस्तूला किडे लागून जातात. त्याच्यामुळं किराणा खरेदी करताना
मुलांना पहिल्यांदा घरातला सगळा किराणा बाहेर काढा आदल्या महिनीचा, त्यानं डबे पण आपले घासले जातात. माझी पद्धत मी सांगत आहे, कोणाला पटत नाही नसेल तर तसं सांगा मला तुम्ही, की मी प्रत्येक महिन्याला किराणा भरताना सगळे डबे बाहेर काढते, घासते, काय काय शिल्लक आहे ते बघते, मग यादी करते आणि मग किराणा भरते. मग त्याच्यामुळं कुणा कशाही डब्यातनं किडे लागून गेलेत बाबा काय झाले असं होत नाही. मग तसं तुम्ही करू शकता, तुम्हाला पटलं असेल तर, की पहिल्यांदा आपल्या घरातला किराणा बघा किती शिल्लक आहे ते. तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही वर्किंग असाल तर एखाद्या दिवशी संध्याकाळची 7-8 वेळ काढा, की एक तास एखाद्या दिवशी झोपायला आपल्याला उशीर झाला तरी चालू शकतो. तुम्ही किराणा बघा घरात आपल्या किती शिल्लक आहे, कारण ते पैसे कमवताना कष्ट करताना तुमच्या दोघांनाही खूप त्रास होत असतो. आणि मग असं काहीतरी वायफळ खर्च करायचं आहे योग्य नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी जर आपण उपाय करतो तर लक्ष्मीला असं वाया घालवणं पण आपल्याला योग्य नाही. म्हणून पहिल्यांदा किराणा घरात बघा आणि मग आणा. आणि 1-2 महिने तरी तुम्ही किराणा मॉलमध्ये जाऊन किंवा मार्टमध्ये जाऊन आणण्यापेक्षा किराणा मालाच्या दुकानातून आणण्याचा प्रयत्न करा. किराणाच्या मालाच्या दुकानात काय घडतं की आपण जेवढी यादी दिली असती तेवढंच माल आपण घेतो, आपण कशाला हात लावत नाही. त्याच्यामुळे इकडं तिकडं बघून आपलं मन काही अजून घेण्यासाठी होत नाही. तुम्ही काय, माझं पण तेच होतं की जर मी डीमार्टमध्ये गेले तर माझी 2-4 रुपये खरेदी ही जास्तच होती. म्हणून आम्ही 2-3 महिन्यातनं डीमार्टला जातो, बाकीच्या वेळी आम्ही साध्या ह्याच्यातनं किराणा खरेदी करतो. म्हणजे आपला पैसा वाचतो आणि पैसा वाचवण्यासारखं दुसरं काही आयुष्यात नाही आहे, कारण तो पुढं पण उपयोगी पडतो आपल्याला. आपल्यावर जर वेळ आली तर दुसऱ्यापुढं हात पसरण्यापेक्षा आपल्याकडे 4 पैसे असलेले चांगले. म्हणून आणि ज्या स्त्रिया संसार सांभाळतात त्यांनी तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण जेवढे पैसे वाचू उद्या कुठल्याही वेळेला तेच आपल्याला उपयोगी येणार आहेत. मग तुम्ही ही बचत इथं करू शकता की किराणा मालाच्यातनं आत्ता आपल्याकडं किती आहे बाबा, या महिन्याला पोहे एवढे शिल्लक राहिलेत 1/2 किलो मागच्यातले, तर या महिन्याला 1/2 किलोच आणले तर चालतील. किंवा अगदी कमी पडले तर एखाद दिवशी अजून आपण 20 रुपये घालून पोहे आणू शकतो. म्हणजे तसा विचार करा की जेमतेम सामान घरात भरा जेवढं आपल्याला महिन्याला लागणार आहे ते. आणि छोटी माझी माणसं आहेत की जी आठवड्याचा बाजार भरतात, त्यांनी सुद्धा हा प्रकार करून बघायला काही हरकत नाही आहे, की तुमचा पैसा तसा वाचतोय का बाबा, घरात नीट बघत जा तुम्ही आणि मग आणत जा बाजार आठवड्याचा सुद्धा. तर मी सगळ्यांसाठी बोलते, मला माहिती आहे या जगात अशी पण लोकं आहेत किंवा अशीही लोकं माझं चॅनल बघत असतील की ती 8 दिवसाचा बाजार भरतात, ती 1 दिवसाचं सुद्धा विकत आणून खातात. पण अशा लोकांसाठी मी काही करू शकत नाही आहे, की म्हणजे तुम्हाला उपाय सांगू शकते, तुम्हाला आशीर्वाद देऊ शकते, तुम्हाला कष्ट करा म्हणून सांगू शकते, ह्याच्यापेक्षा मी आत्ता तरी काही करू शकत नाही तुमच्यासाठी. तर त्या लोकांनीसुद्धा कसा त्यातनंही, आणि खरोखर गरीब लोक जास्त पैसा शिल्लक ठेवतात कारण त्यांना त्या पैशाची किंमत असती, पण आपण मिडल क्लास लोक थोडंसं खर्चाकडं जास्त झुकलेलो असतो आणि तिथंच आपण चुकतो. तर तुम्ही किराणामध्ये या प्रकारे पैसे वाचवू शकता. सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे आजकालची फेमस गोष्ट, शॉपिंग ॲप. किती जणींच्या फोनवर शॉपिंग ॲप आहेत मला सांगा आता तुम्ही, की फ्लिपकार्ट आपल्याकडं असतं, ॲमेझॉन असतं, मोशो असतं, नायका असतं आणि पर्पल असतं. ह्या 5 तर ॲप माझ्या आत्ताच्या 80% लेडीजकडं तर नक्की असणार आहेत, 20% माझ्या शेतकरी भगिनी असणार आहेत, त्यांच्याकडे नसणार आहे. पण ह्या बाकी सगळ्यांकडं अगदी असं असणारच आहेत या ॲप. आणि आपण काय करतो, भले न का शॉपिंग करणं, आपण दिवसभर ते चालू असतं, इकडचा सेल आला आहे, ते लगे आपल्याला नोटिफिकेशन मेसेज भेजत पाठवत राहतात की हे बघा ते बघा ते बघा, इकडं ऑफर आहे तिकडं ऑफर आहे तिकडं ऑफर आहे. मग आपण पुन्हा आपलं चालू होतं आणि 2 दिवस आपण बघतो, 3 दिवस आपण बघतो, पण 4th दिवशी आपण मनाला आवरणी घालू शकत की काय बघतोय आपण, म्हणजे खरेदी हे आपल्याला केलंच पाहिजे. व्हिडिओ मोठाच होतो आहे माझा, काय करू मी तरी. आपल्याला खरेदी केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, म्हणून त्याच्यापासून जरा जपा. तुम्हाला जरी कपडे खरेदी करायचे असतील, कुठली वस्तू खरेदी करायची असेल, तर सुट्टीच्या दिवशी शॉपिंगला जावा, साध्या कपड्यांच्या दुकानांमध्ये जावा. साध्या जी काही आपल्या एरियात दुकानं असतात, सिटी भागात असतील, तालुका भागात असतील, तिथं जावा
आणि तिथनं तुम्ही जर तिथं कपडे आणायला गेला तर तुम्ही एकच कपडा व्यवस्थित मापाचा घेऊन येऊ शकता. पण आपण जर तो ऑनलाईन मागवला तर तो एकतर कपडा आपल्याला दाखवला असेल तसा येत नाही, परत त्याला फिटिंगला वेगळे पैसे आपल्याला खर्च करावे लागतात. म्हणजे असा थोडा 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 म्हणत शॉपिंग ॲपमुळं आपला बराच पैसा खर्च होतो. म्हणून शॉपिंग ॲपला जेवढं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, जे मिळत नाही आहे बाहेर, किंवा ज्यांना खरोखरच वेळ नाही आहे, जे 24 तासात कामात असतात, त्यांनी किंवा त्यांची ऐपत असेल त्यांनी ऑनलाईन शॉपिंग करा. पण मी आत्ता मिडल क्लाससाठी बोलते, माझ्यासारख्या लोकांसाठी बोलते, तर तुम्ही शॉपिंग ॲपचा उपयोग जेवढा कमी करता येईल तेवढा करा. दुसरी गोष्ट आपल्याला फार आवडते सध्या सगळ्यांना, ती म्हणजे EMI. EMI वर हे घ्या, EMI वर ते घ्या, हा सण आला हे घ्या, तो सण आला तो घ्या, ते घ्या, असं करत करत आपल्याला 4-4 EMI भरायला लागू शकतात. होतं, खूप घरातनं होतं. माझ्या मैत्रिणी माझ्याशी या विषयावर बोललेली आहेत, म्हणून सांगते की EMI घेताना खूप छान वाटतं आणि फेडताना आपल्या पगारातनं 4-4 EMI जायला लागल्यावर घरखर्च भागवणं किती अवघड होतं हे एक स्त्रीला माहीत असेल, किंवा जो भागवत असेल पुरुष त्यालाही हे कळत असेल की EMI घेताना सोपं असतं पण भरताना ते आपल्याला किती अवघड होतं. म्हणून EMI याच गोष्टीसाठी घ्या की जी गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच खरेदी करू शकणार नाही आहे. म्हणजे एखादी मोठी गाडी असेल, मोठं काय असेल, अशा गोष्टी की ज्या भरपूर गाडी, शक्यतो गाडीशिवाय EMI करू नका. कारण मग हे बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या आपण 4 महिने पगार वाचवून 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 6 महिने मी म्हणते पगारातले पैसे बाजूला काढून काढून आपण हे घेऊ शकतो. त्यामुळे आपलं व्याज वाचतं, म्हणजे आपला पैसा वाचतो, हे माझं गणित आहे. तर EMI पासून लांब राहा. ज्या गोष्टी आपण कधीच घेऊ शकत नाही अशा असतील त्याच फक्त EMI वर घ्या, म्हणजे व्याज वाचेल, पैसा वाचेल आणि वायफळ खर्च होणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे फोन. आजकालच्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा किंवा मोठ्या माणसांना सुद्धा, अगदी तरुण पिढी जी तुमची 25 ते 35 मध्ये चालू आहे, त्यांना आयफोन पाहिजे. अरे तुम्ही आयफोनमध्ये पण तेच, मग तुम्हाला फक्त ॲपल लोकांना दाखवायचा असतो मागचा की माझ्याकडं आयफोन आहे, म्हणजे मी बड्या बापाची औलाद आहे. असा आमच्या तरी ग्रामीण भागातला हा शब्द आहे की ज्याच्याकडे आयफोन आहे तो बड्या बापाची औलाद आहे असं. तर मग असं करू नका मुलांनो. तुम्ही कमवत असाल तरीही आयफोनही तोच आहे आणि सॅमसंगही तोच आहे, हा विचार करा की तो लाखाचा आयफोन घेऊन आपण फक्त बाहेर शायनिंग मारतो आणि काय त्याच्यावर करतो, त्याच्यावर बोलतोच, काय क्वालिटी क्वालिटी काय घेऊन बसलाय तुम्ही, आपण ओरिजिनल क्वालिटी आहे ना, काय क्वालिटी बघत बसायची फोनची. तर फोनला सुद्धा किती कमी खर्च करता येईल, म्हणजे अगदी आयफोनकडे जाऊ नका, त्याच्या आतमध्ये यायचा प्रयत्न करा की तुम्ही किती कमी पैशाचा फोन वापरू शकता, किंवा काय असा विचार करा. थोडासा पटत असेल तर फोन खरेदी करताना थोडा त्याची आठवणी होऊ दे, म्हणजे तुमचा वाचला तर थोडाफार पैसा वाचेल. आता शेवटची गोष्ट म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. ती आपण सगळेजणं करतो की दुसऱ्याचं लग्न आहे, दुसऱ्याची वास्तुशांत आहे, दुसऱ्याचा बड्डे आहे, पण आम्हाला कपडे नवे हवे आहेत का, तर तिथं आम्हाला सगळेजणं बघणार आहेत. मी ही साडी त्यावेळी नेसली, आता मला तीच साडी नाही नेसायची, ही पर्स मी त्यावेळी नेली, आता मला नाही न्यायची, ही चप्पल मी त्यावेळी घातली, आता मला नाही घालायची. असं करत करत आपण मध्यमवर्गीय एखाद्याच्या लग्नाला जाताना त्याला आहेर देतो आपण 250 रुपयाचा, पण आपण घरातल्या 4-5 माणसांना कपडे खरेदी करतो, चपला खरेदी करतो, अजून काय काय खरेदी करतो. माझं पटत असेल ना तर तुम्ही या सगळ्या व्हिडिओला भरपूर भरपूर लाईक करा. तुम्ही वागणार आहात का नाही मला माहीत नाही आहे, पण विचार पटले तरी लाईक करायचा, एवढं लक्षात ठेवा. हे आपण करतो त्याच्यासाठी, आपण नवीन मेकअप खरेदी करतो त्याच्यासाठी, पार्लरला जातो त्याच्यासाठी, अजून काय काय काय, म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला काय काय म्हणायचं, हे सगळ्या लेडीज माझ्या समजू शकतात की आपण काय काय करतो एखाद्याच्या लग्नात. तर हा खर्च वाचवा. ज्याचं लग्न आहे ना त्याला नटू द्या ना, आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या लग्नात नटून. आपली व्यवस्थित जी साडी असेल छानपैकी ती नेसून जावा, व्यवस्थित मुलांना कपडे घाला, नवऱ्याला व्यवस्थित कपडे घाला आणि जावा. 5 मिनिटाच्या कार्यक्रमाला अक्षदा टाकून जीवन, आता तर तेही राहिलं नाही आहे खरं तर, पण ते करून यायचं असतं तर त्याला एवढा खर्च करू नका. आणि येताना आपण 100 रुपयाची साडी फक्त त्यांच्याकडनं घेऊन येतो, मग त्याच्यासाठी आपण किती खर्च करतो आणि त्या महिन्याचं बजेट आपलं किती हलतं याच्याकडं लक्ष द्या. म्हणजे हा तिसरा मुद्दा आहे की मी आपण इथं हा पगार वाचवू शकतो, पैसा वाचवू शकतो. आणि हा जर आपण वाचवत गेला आणि ह्याच्या जोडीला जर लक्ष्मीप्राप्तीचे उपाय केले तर आपल्याला फायदा होऊ शकतो त्याचा. तर झाला आहे माझा व्हिडिओ,
20 मिनिटाचा, त्यामुळे मी आत्ता काही उपाय सांगत नाही. सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की हे छोट्या मुलांचे रिक्षावाले काका, भाऊ माझे कोणी असतील ते आणि मशीनवाल्या ताई सगळ्यांना मी उद्या सकाळी हे सांगते, कारण लोक फार ओरडतात काही काही की मोठा होतो आहे तुमचा व्हिडिओ म्हणून. तर हा होता माझा आजचा मुद्दा. मला ह्याच्यावर तुम्हाला अजून बोलायचं आहे, मला ह्याच्यावर तुम्हाला अजून ज्ञान द्यायचं आहे की तुम्ही कमी पगारात कसा संसार करू शकता ते. तर तुम्हाला हा मुद्दा माझा आवडला तर मला भरपूर कमेंट करा की ताई आम्हाला तुमचा राग आला नाही, तुम्ही आम्हाला अजून सांगू शकता, आम्ही त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू. कारण मला तुमच्या कमेंट आवडतात. तुम्ही जर म्हणता की ताई तुम्ही सकाळी कधी उठता, काय करता हे आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू, तर ही तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी 5 उठते, मी आमच्या नदीपर्यंत वॉक करून येते, नंतर आधी सकाळी मी 15 मेडिटेशन करते, नंतर वॉक करते, नंतर झोंबा करते आणि नंतर मी माझ्या कामाला सुरुवात करते. म्हणजे मी स्वतःवर एवढं लक्ष देते पहिल्यांदा, ही हे कामं सोडून नंतर माझी सगळी कामं चालू होतात. कधीतरी जर मी आजारी असेल किंवा फार बाहेर पाऊस पडत असेल तर माझ्या रुटीनमध्ये चालण्याचा फक्त फरक होतो, बाकी सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करते. मग जर तुम्ही मला हे विचारता की तुम्ही कुठली प्रोडक्ट यूज करता, तुम्ही चेहऱ्याला काय लावता, तुम्ही केसाला काय लावता, तुमच्या साड्या छान आहेत, मग माझं बजेट पण तुम्हाला कळलं पाहिजे की मी क्या कशा प्रकारे संसार करून इथपर्यंत आली आहे, असं माझं म्हणणं आहे. तर ज्या मैत्रिणींना आवडेल त्यांनी मला पुढचा भाग आणायला सांगा, ज्यांना नाही आवडणार त्यांनी आणू नका म्हणून सांगा. ताई तुमचीच आहे, ताईला राग येत नाही, माझ्या फॅमिलीचा मला राग येत नाही, पण तिसरं कोणीतरी खूपच लहान आपल्यात की मग मला राग येत असतो. आणि मला त्या पण कमेंट तुमच्या खूप आवडल्या, ज्यांनी म्हणजे काहींनी अगदी सकारात्मक त्याला की दे धडाधड छान बोललीस असं केलं आहे. तर छान सगळ्यांनीच मला चांगलं सांगितलं आहे की कुणी अशा ह्यानं सांगितलं, कुणी समजावून सांगितलं आहे की मला सगळ्यांचं पटलं आहे. पण आता तो काही आपला विषयच राहिलेला नाही, आपण जातच नाही कमेंट बॉक्समध्ये. माझ्या जेवढे आहेत आता तुम्ही त्यांच्यापाशीच मी जाते, बाकीच्यांना असलं कोणी लिहिलं असलं तरी मी सोडून देते, वाचत पण नाही. मग हा होता आजचा व्हिडिओ. उद्या सकाळी नक्की उपाय सांगते 9 मी. आणि आज मला आत्ता आज सगळ्यांनी राशी भविष्याचा बघायचा आहे भरपूर, नाहीतर मी उद्यापासून बंद करणार आहे. मला आज 10,000 व्ह्यू त्याला पाहिजेत, नाहीतर मी खरोखर बंद करणार आहे. कारण मी 2 त्याच्यासाठी तुम्हाला देते आणि तुम्ही लोक बघत नाही. ज्याच्यापेक्षा मला उपायांचा एक व्हिडिओ किंवा असा मोटिवेशनल व्हिडिओ केलेला मला अंगी लागेल कमी वेळात. तर तुम्ही बघा नक्की, मी थोडाशी इथून पुढं मला उशीर होईल हेही लक्षात घ्या. आजचा व्हिडिओ इथंच पास करते, परत भेटूया राशी भविष्याच्या व्हिडिओ बरोबर रात्री 9:30 तोवर. टाटा, बाय बाय.